छत्रपती शिवराय, हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या महाराष्ट्राच्या मायमाऊली, माँसाहेब यांना अभिवादन करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आदरणीय देसाई साहेब, माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते आदरणीय डाके साहेब, व्यासपीठावर बसलेली सर्वच ज्येष्ठ नेते मंडळी, सर्व मान्यवर मंडळी, पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होतील आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेहमीप्रमाणे या ठिकाणी आपल्या मुंबई महानगरपालिका हद्दीतील गटप्रमुखांचा मेळावा पार पडतोय. ही काही जाहीर सभा नाहीये, तर हा गटप्रमुखांचा मेळावा आहे आणि अशा पद्धतीच्या मेळाव्यामध्ये, शिबिरामध्ये आपल्याला आपले पक्षप्रमुख, पक्षाची सर्व ज्येष्ठ मंडळी जे काय मार्गदर्शन करेल, जो काय कार्यक्रम देतील, जे आपल्या सर्वांच्या समोर उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण आपल्या मतदारांसमोर कोणता विषय घेऊन जावं या संदर्भातलं जे मार्गदर्शन करतील, ते मार्गदर्शन आपण आपापल्या भागामध्ये घेऊन जायचं आहे. याचं कारण असं आहे की आपण तुम्ही आम्ही सगळे हे आपण आपल्या पक्षप्रमुखांच्या विचारांचे दूत आहोत. ज्या पद्धतीनं शरीरामध्ये हृदय फक्त एकच असतं, पण त्या हृदयामधून किंवा त्या हृदयामधून निर्माण होणारं रक्त हे आपल्या शरीरातल्या असंख्य वाहिन्यांच्या माध्यमातून संपूर्ण शहरामध्ये पोचवायचं असतं, तेच काम गटप्रमुख म्हणून आपल्या सर्वांना करायचं आहे. कारण हा मेळावा हे शिबिर आहे. बांधवांनो, भगिनींनो, 19 जून 1966 साली हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला आणि जन्म दिल्यानंतर त्यावेळचे नेते कैलासवासी दत्ताजी साळवी असतील, आम्ही नशिबवान माणसं आहोत की त्यांना आम्ही पाहिलंय, त्यांना आम्ही ऐकलंय. कैलासवासी वामनराव महाडिक असतील किंवा दत्ताजी नलावडे असतील, शरद भाऊ आचार्य असतील, सुधीर भाऊ जोशी असतील, आदरणीय जोशी साहेब असतील, आदरणीय देसाई साहेब असतील, नंतर आदरणीय डाके साहेब असतील, हे त्यावेळेला शिवसेना प्रमुखांचे विचार, हे विचार आपल्यासारख्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवत होते. कारण त्यावेळेला फक्त आपल्याकडे विचार होता. त्यावेळेला गावच्या साध्या ग्रामपंचायत सदस्यापासून दिल्लीच्या खासदारापर्यंत, महानगरपालिका नगरपालिकेतल्या नगरसेवकापासून ते नगराध्यक्ष ते महापौरापर्यंत सगळी सत्ता एका विशिष्ट पक्षाची होती आणि शिवसेनेकडं त्यावेळेला लोकांचा विकास करण्याकरता म्हणून कोणत्याही प्रकारचं राजकीय साधन नव्हतं, सत्तेचं साधन नव्हतं, होते ते फक्त विचार होते. पण आज तुम्ही आम्ही सुदैवी आहोत. आज उद्याच्या निवडणुकीला लोकांच्या समोर, मतदारांच्या समोर जाण्यापूर्वी आपल्या सर्वांच्याकडे विचार तर आहेतच आहेत, परंतु कुठल्याही पक्षाबरोबर तुलना होऊ शकणार नाही इतका सर्वोच्च विकास हा शिवसेनेनं अनेक क्षेत्रामध्ये केलेला आहे. हा विकास सुद्धा तुमच्या आमच्या बरोबर आहे. ज्या मुंबईचं, मुंबई गेली 25, 27, 28 वर्ष या मुंबईची सत्ता मुंबईच्या जनतेने सातत्यानं शिवसेनेकडे दिली. शिवसेना सत्ता कशाकरता मागते? प्रत्येक वेळी शिवसेना प्रत्येक वेळी सत्ता मागते तो या मुंबापुरीतल्या
जनतेचा विकास करण्याकरता। महाराष्ट्रातल्या एकूण 10 ते 15% पॉप्युलेशन ज्याला फ्लोटिंग पॉप्युलेशन म्हणतं, हे रोज मुंबईमधून अपडाऊन करत असतं, त्याला लागणाऱ्या ज्या नागरी सुविधा असतात अगदी शौचालयापासून मुतारीपासून तर हॉस्पिटलपासून, यांना सुद्धा सेवा देण्याचं काम जर कोण करत असेल तर ती मुंबई महानगरपालिका करते। आणि म्हणून या जनतेची सेवा करण्याकरता शिवसेना प्रमुखांनी दिलेला मंत्र की आम्हाला सत्ता हवी, आम्हाला सरकार हवंय, ते जनतेची 80% सेवा करण्याकरता आणि 20% राजकारण करण्याकरता तो शिवसेना प्रमुखांचा विचार गेली 56 वर्ष अव्याहतपणे सुरू जर कोणी ठेवला असेल तर तो शिवसेनेने ठेवला आहे आणि त्याकरता शिवसेनेला सत्ता लागते। पण काल परवा एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री हे महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी काय सांगितलं की गेले अनेक वर्षापासून मुंबई महानगरपालिका या महानगरपालिकेची सत्ता आम्हाला हवी, तो आमचा प्रयत्न आहे, ते आमचं फार 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 जुनं स्वप्न आहे असं एका पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं। फार फार जुनं, याचा अर्थ ही मुंबई महाराष्ट्राला मिळवून देण्याकरता म्हणून या महाराष्ट्रातल्या त्यावेळच्या आपल्या पूर्वजांनी आपल्या लोकांनी 106 लोकांनी हौतात्म्य पत्करलं, 106 लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि ही मुंबई आपल्याला मिळवली आणि त्या मुंबईवर फार फार पूर्वीपासून काही लोकांचा डोळा आहे आणि आपण मागतोय ती जनतेची सेवा करण्याकरता आणि काही लोक मागतायत की त्यांचे हव्यास, त्यांचं स्वप्न, त्यांची हाव, त्यांच्या मनातला कुठे ना कुठेतरी असलेला बरेच वर्षांचा हेतू साध्य करण्याकरता म्हणून ते महानगरपालिका मागतायत। आणि म्हणून गटप्रमुखांना आज निर्धार करायचा आहे, निश्चय करायचा आहे की होय 106 हुतात्म्याच्या हुतात्म्यातून ही निर्माण झालेली मुंबईचं संयुक्त महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या राजधानीवर, या देशाच्या आर्थिक राजधानीवर, या मुंबई महानगरपालिकेवर उद्या शिवसेनेचाच भगवा झेंडा आम्ही फडकवणार हा निर्धार आणि निश्चय करण्याकरता म्हणून आपण इथं जमलेलो आहोत। हा निर्धार आणि निश्चय करण्याकरता आपण जमलेलो आहोत। आणि बांधवांनो भगिनीनो, हे काहीच अडचण नाही, काहीच 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 त्याच्यामध्ये अडचण नाही। काल परवा कुठेतरी असं कोणीतरी मी वाचलं की आमचं सरकार आलं आणि हिंदूंच्या सणांवरचं संकट टळलं असे मुंबईमध्ये फार मोठे बॅनर लागलेत। परंतु सातत्यानं गोबेल्स नीती वापरण्याचं काम काही पक्ष करतायत, पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने जे काम केलं, वेळ कमी असल्यामुळे मी ते खुलाशेवर सांगू शकत नाही, परंतु कालची दह्यांडी उत्सव आणि गणपती उत्सव आपण मनमोकळेपणे केला नाही तर यंदाचा शिमगा उत्सव सुद्धा, गुढीपाडव्याचा उत्सव, शोभायात्रा सुद्धा आणि ईद सुद्धा आपण धुमधडाक्यात साजरी केली। ही उद्धवसाहेब ठाकरेंच्या नेतृत्वापासून सुरुवात महाराष्ट्रामध्ये झाली। साठेबाजे साठे करत होते, पण त्यावेळेला आपल्या अंगावर केसेस घेऊन जर लोकांचे सण साजरे कुणी केले असेल तर ते शिवसेनेने केलेले आहेत हे सुद्धा विसरून चालणार नाही। आज कदाचित ह्या गोष्टीचं महत्व आपल्याला पाहिजे थोडं वाटत नसेल, पण हे सगळं शिवसेनेने केलेलं आहे। मुद्दा आणखीन एका गोष्टीचं मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे, 1992-93 दंगल झाली त्याचा उल्लेख सगळेजण करतात, पण मला प्रश्न विचारला सगळ्याच जाती धर्माच्या लोकांना, मला प्रश्न विचारला सगळ्याच समाजाच्या लोकांना की 1992-93 दंगल झाली त्यावेळेला मुंबई शिवसेनेनं वाचवली। शिवसेना म्हणजे मराठी माणूस, शिवसेना म्हणजे मराठी माणूस, पण मराठी माणसाची ओळख आणि मराठी माणसाबद्दल भाष्य करताना आपण काय म्हणत असतो की मराठी माणूस म्हणजे नोकरी करणारा, मराठी माणूस म्हणजे नोकरी करणारा। अरे मराठी माणूस जर फक्त नोकरी करणारा होता, त्याचा व्यापार नव्हता, त्याची दुकानं नव्हती, त्याचे हॉटेल नव्हते, त्याचं कापड दुकान नव्हतं, त्याचं कुठलं दुकान नव्हतं, तर त्या दंगलीच्या वेळेला मराठी माणूस हा शांतपणे घरी बसला असता तर काय झालं असतं, तर काय झालं असतं, त्याचा व्यापार नव्हता, त्यानं व्यापार कोणाचा हे पाहिलं नाही,
बघा तो श्रीकृष्ण अहवाल काढून बघा, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त त्रास कोणाला झालाय तर तो शिवसैनिकांना झालाय। त्यावेळेला मराठी माणूस म्हणून शिवसैनिकांनी हा विचार केला नाही की माझी दुकानं नाहीत, माझा व्यापार नाही, माझी नोकरी आहे, मी शांतपणे घरी बसेन। पण शिवसैनिकांनी हा विचार केला नाही। कोणाचंही दुकान असू द्या, कोणाचाही व्यापार असू द्या, मुंबईमध्ये राहणारा प्रत्येक जाती धर्माचा माणूस हा आमचा माणूस आहे ही भावना शिवसैनिकांनी मनामध्ये ठेवली। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्याकडे तुम्ही जा, त्यांना सांगा की केवळ मराठी मराठी म्हणून, कारण मराठी तर आमचा आत्मा आहेत, हिंदुत्व हे आमचा आत्मा आहेत। पण हे करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आम्हाला आहे आणि ती शिकवण गेली 2.5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये आमचे माजी मुख्यमंत्री, आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी महाराष्ट्रामध्ये आचरणामध्ये आणली, आचरणामध्ये आणली। कोविडचं संकट असू द्या, नाही तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी गोंधळ घालायचा प्रयत्न करू द्या, पण अत्यंत शांत संयमी, शांत संयमी आणि एकच ध्येय, ते म्हणजे ह्या महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक हा माझा नागरिक आहे आणि मी त्याचा पालक आहे या भावनेतून उद्धव साहेबांनी काम केलं। आणि म्हणून उद्धव साहेबांबद्दल सगळ्या जाती धर्मामध्ये एक आदराची भावना आहे, पण आदराच्या भावनेबरोबर तुमचं आणखीन एक बेरजेचं राजकारण झालंय, ते म्हणजे उद्धव साहेब ठाकरे साहेबांबद्दल फक्त आदराची भावना नाही तर विश्वास सुद्धा निर्माण झालाय, तो सुद्धा उद्याच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला उपयोगी पडणार आहे। सगळ्या जाती धर्मामध्ये विश्वास निर्माण झालाय आणि जाता जाता राजकीय फक्त एकच टिप्पणी करतो आणि जातो, माझ्या नंतर बरेच वक्ते बोलणार आहेत, आज टुमणं लावलं जातंय, सारखं 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 टुमणं लावलं जातंय, जे 40 गद्दार, ज्या 40 गद्दाराने आज उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलाय। कोणत्या वेळेला खंजीर खुपसला? ज्या वेळेला उद्धव साहेब ठाकरे आपले पक्षप्रमुख, आपले त्यावेळचे मुख्यमंत्री हे आजारी होते, माहित आहे की नाही आपल्याला, आजारी होते, त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रिया ह्या अक्षरशः जीवावरच्या शस्त्रक्रिया होत्या। उद्धव साहेब त्याबद्दल कधी बोलत नाहीत, परंतु बाळासाहेबांचा कुठं ना कुठंतरी आशीर्वाद, माँसाहेबांची त्या ठिकाणी असलेली आपल्या भोवती साया, पूर्वजांची पूर्वपुण्याई आणि तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा, म्हणून आज उद्धव साहेब आपल्याबरोबर काम करतायत, आज आपल्याबरोबर दिवसभरात राबतायत। ज्या वेळेला ते आजारी होते त्यावेळेला खऱ्या अर्थाने ह्या गद्दारांनी आपल्या हाताचा पाळणा करून उद्धव साहेबांना सांगायला पाहिजे होतं, त्यांना विश्वास द्यायला हवा होता की उद्धव साहेब तुम्ही काळजी करू नका, तुम्ही आजारातून बरे व्हा, आम्ही तुमच्या पाठीमाग की तुमच्या बरोबर हे राज्य सांभाळण्याची जबाबदारी ही आमची आहे। पण त्याच वेळेला ह्या गद्दाराने त्या भारतीय जनता पार्टीच्या नावाला लागून, हीच खरी संधी आहे उद्धव साहेबांना गादीवरून खाली खेचण्याची, आणि खाली गादीवरून खेचण्याचं काम यांनी केलेलं आहे, हे महाराष्ट्राच्या जिवारी लागलेलं आहे, महाराष्ट्रातल्या आई बहिणीच्या जिवारी लागलेलं आहे। आणि आज हे लोक सांगतात की नरेंद्र मोदींचा फोटो लावून त्यावेळेला आपण साहेब त्या ठिकाणी मतं मिळवली, माझा थोडक्यामध्ये एकच प्रश्न आहे, यांनाही प्रश्न आहे, भारतीय जनता पार्टीला पण प्रश्न आहे आणि संपूर्ण देशातल्या आणि राज्यातल्या जनतेला माझा प्रश्न आहे की आठवा 2014 सालाच्या पूर्वी मोदी साहेबांचा फोटो हा कुणी लावला होता, कुठं लावला होता? अरे 2014 साली ते पंतप्रधान पदाचे उमेदवार होते म्हणून फोटो लागला, पण 1989 सालापासून युतीमध्ये आणि 1966 सालापासून तो आज तक आहेत, शिवसेना प्रमुखांचा फोटो आणि शिवसेना प्रमुखांचा फोटो लावण्याचं काम तुम्ही केलं। आज सुद्धा त्या भाजपच्या आणि त्या गब्बारांच्या बॅनरवर शिवसेना प्रमुखांचा फोटो आहे, पण शिवसेनेच्या आमच्या सारख्याच्या एकाही बॅनरवर नरेंद्र मोदींचा फोटो नाही। आणि म्हणून शिवसेना प्रमुखांच्याच फोटोमुळं तुम्ही सर्वजण या ठिकाणी आज दिवस तुम्हाला बघायला मिळत आहेत। आणि म्हणून अनेक गोष्टींबद्दल आज गटप्रमुखांची जबाबदारी वाढलेली आहे। उद्या येणाऱ्या उद्यापण सत्ता येणारच आहे, पण या सत्तेचे केवळ साक्षीदार होऊ नका,
या सत्तेचे केवळ मानकरी होऊ नका, तर या सत्तेचे आपापला योगदान देऊन सर्वांनी भागीदार व्हा, एवढंच आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.